दिग्दर्शिका म्हणून का आणि मग त्याच्यातनं रीटा सारखा विषय का? नाही, ऍक्च्युली 20 वर्षांपूर्वीचं माझं स्वप्न होतं. म्हणजे मी जर अभिनेत्री झाले नसते तर आधीच असिस्टंट दिग्दर्शक होऊन मी दिग्दर्शनाकडेच वळले असते. कारण मी लाईफलाईन ह्या मालिकेत विजयाबाईंना सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. आणि जे काही मी दिग्दर्शनाचं शिकले ते मी विजयाबाईंनाच श्रेय देईन. कारण त्या इतक्या परफेक्ट गुरु आहेत की त्यांचं फक्त काम ऑब्झर्व करून मी खूप काही शिकले. आणि दुसरे माझे गुरु सूरज बडजात्या, त्यांच्याबरोबर काम करताना सुद्धा मला तेच डिटेलिंगमधलं, शॉर्ट ब्रेकडाऊन्समधलं जे काय ज्ञान मला मिळालं ते त्यांना बघून मिळालं. आणि त्यावेळेला इनफॅक्ट हम आपके हैं कौन मी जेव्हा करत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मला ॲक्च्युली दिग्दर्शनात फार इंटरेस्ट आहे, तर मी आता सगळे हे सोडून मी FTIला जाऊन दिग्दर्शनाचा कोर्स करणार आहे. तर त्यांनी मला वेड्यातच काढलं. ते म्हणाले तू अभिनय करता करता का नाही शिकू शकत, तू असं करू नकोस, अभिनय कंटिन्यू कर आणि फक्त डोळे आणि कान असे उघडे ठेव. त्यामुळे मी खूप प्रश्न विचारले, खूप सतावलं, आपल्या टेक्निशियन्सना सतावलं, दिग्दर्शकांना सतावलं आणि त्याच्यातून खूप शिकत गेले. आणि मग लग्नानंतर मी ब्रेक घेतला अभिनयापासून आणि मग मुलं झाली त्यामुळे अर्थातच मातृत्वात मी रमले. आणि टेलिव्हिजनचं इतकं सगळं दृश्य बदललेलं होतं तोपर्यंत की मी टेलिव्हिजनमध्ये काम करणं, दैनिक मालिकांमध्ये काम करणं शक्य नव्हतं मुलांच्यामुळे. म्हणून मग माझ्या नवऱ्याने मला आठवण करून दिली की तुझं जे जुनं स्वप्न आहे त्याची आता पूर्ती करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता वेगवेगळे विषय लोकांसमोर येत आहेत, पचवले जात आहेत. तर मी म्हटलं की पहिल्या दिग्दर्शनासाठी म्हणून आपण दोन्ही जे आपल्या आई आहेत त्यांच्याकडे वळूया. म्हणजे माझी आई, तिचं नॉवेल आणि मातृभाषा मराठी म्हणून. पल्लवीचे आम्ही सगळे फॅन्स आहोत आणि तिच्या ऍक्टिंगचे फॅन्स आहोत. ती खूप चांगली अभिनेत्री, याबद्दल प्रश्नच नाही. पण रेणुका शहाणे स्वतः ज्या इतक्या चांगल्या अभिनेत्री आहेत, स्वतः दिग्दर्शन करून इतका विषय जो त्यांनी कोळून प्यालेला असणार, अशा वेळेला ती भूमिका मैत्रिणीकडनं करून घेण्यात म्हणजे फार मोठी दातृत्वाची भावना होती का मग स्वतः का नाही केला तो रोल? मी जेव्हा रीटा वेलिंडकर वाचली ना तेव्हा कुठेही मी स्वतःला तिच्यात बसवू शकत नव्हते. एक दिग्दर्शक म्हणून तुलाही माहिती अवधूत की आपण कास्टिंग इज हाफ द बॅटल वन. जर कास्टिंग तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला खूप अशी मेहनत करावी लागत नाही. मी जर अगदी हावऱ्यासारखा अभिनेत्री जास्त हवी झाली असती माझी आणि मी तो रोल घेतला असता तर ते चित्रपट पडलं असतं. म्हणजे ज्या पद्धतीने पल्लवीने ते साकारलंय, मला स्वतःचाच तो विश्वास आहे. म्हणजे मला माहिती आहे तो जर माझा विश्वास नसता तर मी कदाचित केली असती ती भूमिका. मिलिंद निंगळेंची एक गोष्ट आम्हाला फार खुपते, ते म्हणजे गाणं सोडून अभिनयाकडे देखील भरपूर लक्ष दिलं. प्रत्येक व्यक्तीला किंवा आपल्या कलाकाराला, गायकांना थोडस कुठेतरी ना खुमखुमी असते आतून. तुला पण आहे, मला पण आहे की ऍक्टिंग करावं, सगळ्यांना असते. त्याच्यामुळे ते कुठेतरी करावं असं वाटतंच कितीही झालं तरी. आणि म्हणून आपण आपली हाऊस भागवण्यापुरतं आपण ते करत असतो. पण त्याच्यामुळे माझं गाण्याकडे मी दुर्लक्ष कधी केलं नाही. तुझ्यातल्या संगीतकारामुळे गायकावर अन्याय झाला असं वाटतं का तुला? नाही, मी आधी गायक आहे. मी संगीतकार अचानक झालो. तुला सांगतो काय झालं. म्हणजे मी किशोर सौमित्र हा माझा खूप, तो खारला राहायचा, मी बांद्राला राहायचो, अरुण दादांचा मुलगा अतुल दाते, असे आम्ही तिघं एकत्र आलो आमच्या कॉलेजच्या जमान्यात. किशोर काहीतरी लिहून आणायचं, त्याने ते पहिलं गाणं त्याने लिहून आणलं, ते होतं दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही. सूर द्या. अरे बापरे. दिस नकळत जाई, दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न जाला तुझी आठवण नाही. दिस नकळत जाई, दिस नकळत जाई. आणि इथून खरं ह्या चालींचा प्रवास अचानक सुरू झाला. म्हणजे तोपर्यंत असं काही संगीतकार व्हायचं काही नव्हतं. आणि मग किशोरनी एक एक कविता लिहित गेला तो आणि मी चाली लावत गेलो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गारवातल्या चाली लावून मी राजश्री म्युझिककडे गेलो, रजत बडजेकडे, तेव्हा तो म्हणला मग की चाली फार छान करता तुम्ही, तुम्ही फार चांगले संगीतकार आहात. गारवा आणि छुईमी, छुईमीचं मूळ गाणं होतं झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले छुईमिशी तुम. तर त्याच्यावर मी डमी शब्द लिहून घेतलो झाडाखालीवर छुईमिशी तुम, कारण त्याला हिंदी म्हणजे मराठी कळणार नाही. तर तेव्हा तो पहिले म्हणला की अरे आप अच्छे कंपोजर, आप हिंदी में क्यों नहीं कंपोज करतो. आणि असा अचानक मी कंपोजर झालो. ते छुईमिशी आम्हाला ऐकायला आवडेल जरा. छुईमिशी तुम लगती हो
फूलों जैसी हस्ती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो, डंग 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 चुमी सी तुम लगती हो, फूलों जैसी हस्ती हो। गाणं खूपच छान होतं, फारच चांगलं होतं, चांगलं होतं ना। कार्यक्रम माझा आहे त्यामुळे गाणंही चांगलं म्हणायला पाहिजे। मी पटकन उठून तुझे देख के मेरी मधुबाला नाही म्हणू शकत ना, बरं दिसत नाही ते। नाही असं कर, मी तिकडे बसतो तू इकडे बस, थोडा मी अँकर होतो, तुला ही पण संधी मिळेल। बघ विचार जाऊ दे, तुला एकट्यालाच आशुतोष राणांचा मार खायचा आहे, मला नाही खायचा। त्यामुळे तुमचं हे इतकं छान निर्मळ हसणं, लगेच ते गोल गोल फिरणं वगैरे, आणि हे म्हणजे खरोखर रेणुका शहाणे इतक्या साध्या आहेत, असं इतकं साधं कोणी असू शकतं का जगामध्ये? म्हणजे बऱ्याच लोकांना आम्हाला हळू तसे हे यांचं साधेपण आम्हाला खुपतं, हे कितीपणा खुपतो हो, हे कितना सच आहे इसमें। कलयुग आहे म्हणजे साधेपणा खुपत असेल तर नाही, पण मी इतकी पण साधी नाही आहे। अच्छा, हो म्हणजे काटेरी पण आहे मी बरीच। हो ते तुम्हाला राणाजींना खुपते तिथे गुप्तेला बोलवून त्यांना विचारावं लागेल। आशुतोष राणा जर का विलनच्या भूमिकेमध्ये आम्हाला इतके आवडतात, तर तुम्हाला वॅम्पच्या भूमिकेत का बघायला कधी मिळालं नाही? नाही, मला वाटतं की आपल्या संस्कृतीत अजूनही पुरुषांनी जर विलनचं काम केलं ना तरी त्यांना तो ठप्पा बसत नाही की हे विलनच असणार म्हणजे खऱ्या आयुष्यात, पण एका बाईनी जर वॅम्पची भूमिका केली तर तिला त्याच नजरेने बघितलं जातं। आय डोंट थिंक सो। नो, खरं आहे ते, असं तुम्हाला नाही वाटत? एक फक्त हात नाही म्हणाला, बाकी सगळे हो म्हणाले। नाही तर यु नो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी, मला ग्लॅमरसच भूमिका मिळाल्या नाही तर वॅम्पची कुठे मिळणार? माझ्या चेहऱ्याकडे बघूनच लोकांना असं वाटत नाही की हिच्यात वॅम्पिश क्वालिटीज असतील सुद्धा। असतील सुद्धा, ओके, लेट्स डू इट, लेट्स डू इट। आई गो, वॅम्पची भूमिका आपल्यासमोर खुपते तिथे गुप्तेच्या मंचावरती सादर करणार आहे रेणुका शहाणे। परिस्थिती अशी आहे की राणाजी आणि तुम्ही दोघजण काम करताय, आणि राणाजी मोना डार्लिंग कहा है सोना असा वाला काहीतरी त्यांची भूमिका आहे, आणि ते सोनं पकडून कोणतरी दोघ जण पळून गेलेले आहेत, आणि तुम्ही खालच्या लोकांना अशा असं सांगताय की ते जिकडे भेटतील तिकडे त्या दोन माणसांना उडवून टाका, त्यांचा खून करून टाका, त्यांच्या बॉड्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये फेकून द्या। एक तर मी आधी राणाजींना म्हणे, जब यहां पर मोना है तो सोना क्यों ढूंढ रहे हो डार्लिंग। लवली लवली, ओके। आणि आता आता वॅम्पच्या भूमिकेत सुनो, वो जो दो हैं उनको और उनको क्या जाओ जा रहे हो जा रहे हो नाही नाही तुम्ही करू नका वॅम्प, खरंच करू नका वॅम्प। मला मला ते रॅजीज मध्ये अवॉर्ड मिळेल ना, वर्स्ट अभिनेत्री अवॉर्ड। तुम्हाला तर काही हे वॅम्पचं काम जमलेलं नाही, तुम्ही गोड भूमिकाच करा, तुम्ही गोडच छान वाटतं आम्हाला। पण हीच ती वेळ ज्या वेळेला आमचा बँड जो आहे तो तुमच्यासाठी स्पेशल पॅरडी सॉन्ग म्हणून, अरे वा, ऐका नक्की आणि तुमची रिॲक्शन द्या। रेणुका रेणुका हरदम हरदम तेरी भोली हसी, रेणुका रेणुका तुम में सबने देखी खाली हसी, ओ हो 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 वो हंसती रहे तू हंसती रहे जरा सा गुस्सा करती रहे, राणा जी की आंखें भी तुझे देख के डरती रहे, हंसती रहे तू हंसती रहे जरा सा गुस्सा करती रहे, राणा जी की आंखें भी तुझे देख के डरती रहे, मीठी सी हंसी तेरी खिलती रहे मिलती रहे। रेणुका रेणुका
देखी खाली हसी बाप रे म्हणजे मी तो विज्युअल इमॅजिन करत होते की राणाजी मला बघून घाबरतायत हे इतकं फनी होतं विज्युअल राणाजी पण घाबरतायत तुला जास्त आवडले गाणं मध्ये हो ना